तासगाव कृषि उत्पन्न बाजार समिति घोटाळ्यात आबांचे फारच तारच सहभागी आहेत असे महादेव नाना पाटील यांनी घणाघाती आरोप करत म्हटलंय। हा आढावा आमचे सांगली जिल्हा प्रतिनिधी राजू थोरात आपल्याला थेट लाईव दाखवतात, तेव्हा पाहूयात महादेव नाना पाटील नेमके काय म्हणतायत ते। 55 कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराबाबत आपण यापूर्वी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन बोललेलो आहे। सांगली रोडवरती जी नवीन बेदाना मार्केटची इमारत आहे त्या इमारतीच्या बांधकामामध्ये त्या अनुषंगाने जवळजवळ 50 ते 55 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या संचालकांनी मार्केट कमिटीच्या केलेला आहे आणि या बाबतीमध्ये आम्ही माननीय हायकोर्ट येथे याचिका दाखल केलेली आहे आणि त्या याचिकेवरती सातत्यानं तारखा चालवून कोर्टाचा बडगा ज्यावेळेला आज मागच्या तारखेला उगारला गेला त्यावेळेला विशेष लेखा परीक्षक वर्ग 2 कोल्हापूर यांनी या 34 संचालकांना यामध्ये 2010 पासून आत्तापर्यंतच्या जी संचालक आहेत त्या संचालकांना कारणे दाखवा नोटीस काढलेली आहे आणि यामधून या बेदाना मार्केटचे जे इमारतीमध्ये झालेला भ्रष्टाचार असेल किंवा इतर अनेक भ्रष्टाचार अनेक मुद्दे आहेत त्यामध्ये जवळजवळ 20-21 मुद्दे आहेत आणि या सगळ्यामधील जवळजवळ 50 ते 55 कोटी रुपयेचा भ्रष्टाचार जो आहे तो उघड व्हायला लागलेला आहे। संचालकांना नोटिसा लागलेल्या आहेत आणि आता ही रक्कम 50 ते 55 कोटी वसूल झाल्याशिवाय राहणार नाही। हे नगर मार्केट कमिटीचं झालेलं नुकसान जे आहे ते येत्या काळामध्ये या संचालकांच्या सातबाऱ्यावरती बोजा चढवून त्यांच्याकडून वसूल केलं जाणार आहे। तासगाव बाजार समितीची इमारत हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट 100 कोटीच्या आसपास आहे आणि हा माननीय आर आर पाळाबांनी त्या काळामध्ये अतिशय प्रयत्नातून हा प्रोजेक्ट उभा केला। मात्र त्यांचेच वारस आणि त्यांच्यासारखं भाषण करणाऱ्यांनी या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीचं गांभीर्य घेतलेलं नाही आणि हा जो 50 ते 55 कोटीचा भ्रष्टाचार आहे त्या सगळ्याला ही स्वतः जबाबदार आहेत। म्हणजे फक्त संचालक जबाबदार नाहीत, संचालकाच्या नावावर जी भानगडी झालेली आहे त्या कुठेपर्यंत गेलेली आहेत ते सर्व ज्ञात आहे। त्यामुळे या सगळ्या पैशाची भरपाई येणाऱ्या काळात संचालकाकडून शासनामार्फत वसूल केली जाणार आहे।